मंडळी, गणेशाचे वाहन मूषक आहे हे सर्वश्रुत सगळ्यांना माहितीच आहे, पण आपल्याला माहिती आहे का गणपतीचे वाहन मूषक कसे झाले ते? याबद्दल पुराणामध्ये एक कथा येते, आपण माहिती घेऊया। पूर्वी स्वर्गामध्ये इंद्राने सभा भरवलेली होती। त्या सभेमध्ये अनेक ऋषीमुनी आले होते, देव येऊन बसलेले होते आणि सभा चालू झाली। त्याच स्वर्गामध्ये इंद्राच्या सभेमध्ये क्रौंश नावाचा गंधर्व होता आणि तो अतिशय उन्मत्त झालेला होता। त्या क्रौंश गंधर्वाने वामदेवाला लात मारली। खऱ्या अर्थाने ती लात चुकून लागली, पण वामदेवाने पाहिले हा क्रौंश गंधर्व उन्मत्तही झालेला आहे, म्हणून त्या वामदेव ऋषीने त्या गंधर्वाला शाप दिला, जा तू उंदराच्या जन्माला जाशील। म्हणून तो क्रौंश गंधर्व उंदीर बनला आणि तो या पृथ्वी तलावर पाराशर ऋषीच्या आश्रमामध्ये येऊन राहू लागला। त्यानंतर तो उंदीर स्वभाव धर्माप्रमाणे अनेक पदार्थ खाऊन ऋषींना त्रास देऊ लागला। ऋषींच्या आश्रमातही तो उन्मत्तासारखा वागू लागला। पाराशर ऋषीला मात्र ती गोष्ट आवडलेली नाही। पाराशर ऋषी विचार करतात, करावं काय? आधीच तर पाराशर ऋषी हे गणपतीचे भक्त। पाराशर ऋषीने गजाननाचे स्मरण केले आणि गणपती त्या ठिकाणी आले। गजाननाने आपला पाश उंदरावरती टाकला, त्यामुळे तो उंदीर अतिशय विव्हळ झाला। तो गजाननाची करुणा भाकू लागला। गणपतीला दया आली, गजाननाने त्याला सोडले, तरी सुद्धा तो उन्मत्तासारखा वागू लागला। आणि तो उंदीर साक्षात गणपतीलाच म्हणत होता की तुला जे मागायचे असेल ते माग। त्यावेळेस गणपती हसले आणि म्हणाले की आजपासून तू माझा वाहन हो। आणि लगेच गजानन गणपती त्या उंदराच्या पाठीवरती बसले। गणेशाच्या अतिशय वजनामुळे तो अतिशय दिनहीन झाला, अतिशय विव्हळ झाला। तो प्रार्थना करू लागला की गजानना तुमचे ओझे मला सहन होत नाही। तरी सुद्धा गणपतीने त्याला सोडले नाही, पण त्या दिवसापासून तो करुंश गंधर्व उंदराच्या वेशामध्ये आला आणि गणेशाचे कायमस्वरूपी वाहन झाला। मंडळी, यातून एक गोष्ट लक्षात आली, कुठल्याही मोठ्या माणसाने लहान वृत्तीच्या माणसाबरोबर भांडण करत बसण्यापेक्षा त्याच्या कलेकलीने घेऊन दुष्ट माणसाचा उपद्रव थांबवावा हेच गणेश आपल्या सगळ्यांना शिकवतात। म्हणून तो क्रोच गंधर्व उंदराच्या रूपामध्ये साक्षात गणपतीचे कायमस्वरूपी वाहन झाला। तर अशी ही कथा पुराणामध्ये आढळून येते। याचबद्दलची अजून एक कथा पुराणामध्ये सांगितलेली आहे, आपण ती कथा अवश्य पाहू, पण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। मंडळी, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो? सध्या बाप्पा आपल्या घरामध्ये आलेले आहेत, बाप्पाचं आगमन झालेलं आहे, त्याच पार्श्वभूमीवर आपण गणपतीची माहिती घेत आहोत। आणि हो मंडळी, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत जरूर शेअर करा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।